रविवारी महाजनादेश यात्रेची सोलापुरात होणार सांगता. राज्य सरकारच्या 5 वर्षातील कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मस्थान असलेल्या मोझरी जिल्हा अमरावती येथून 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे संरक्षण मंत्री तथा भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सोलापूरमध्ये देशाचे गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता पार्क स्टेडियम सोलापूर येथे महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर येथील 370 कलम रद्द केल्यानंतर अमित शहा यांचा महाराष्ट्रातील पहिलाच दौरा सोलापूर येथे होत असल्यामुळे या यात्रेला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. या यात्रेत वारकरी मंडळ, सामाजिक संस्था, गणेश मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यात्रेत दुतर्फा उभारून यात्रेचे स्वागत करणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष शाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, रघुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. अहमदनगर, बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि आपल्या या ठिकाणी समारोहला 1 तारखेला ही जनादेश यात्रा तुळजापूर या ठिकाणी येत आहे. या यात्रेच्या समारोपसाठी या देशाचे कर्तव्यदक्ष ज्यांनी हा देश 370 कलम हटवण्यासाठी 70 वर्ष झटत होता, 70 वर्षानंतर 370 कलम हटवलं गेलं असा निधड्या छातीचा नेता या देशाचा गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब या ठिकाणी येत आहेत. आणि 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा सोलापूरमध्ये अमित शहा साहेबांचा प्रवेश आहे आणि खरोखरच आम्हा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. जे काश्मीर विकासापासून वंचित होते, या काश्मीरची वैभवशाली परंपरा असताना सुद्धा विकास होऊ शकला नाही आणि ह्या 370 कलमामुळे या विकासाला चालना मिळणार आहे. आणि असा कोण माणूस आहे, कोणता व्यक्ती आहे जो सोलापूरला पहिल्यांदा येतोय? आणि सोलापूरची जनता सुद्धा खूप असुसलेली आहे की अशा माणसाचं दर म्हणजे भेट व्हावी, अशा माणसाचे विचार ऐकावे आणि प्लस या महाजनादेश यात्रेला संबोधित करण्यासाठी, या सोलापूरकरांचं दर्शन घेण्यासाठी, या सोलापूरकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी माननीय अमित भाई शहा सुद्धा या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. महाजनादेश यात्रेचं आगमन सोलापूर शहरा जिल्ह्यामध्ये उंचळ या ठिकाणी